नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, आपण पाहतात लर्न विथ जॉय विथ सी एन पाटील यूट्यूब चॅनल। आणि या चॅनलवर आपण नवनवीन शैक्षणिक व्हिडिओज पाहतात। सध्या आपण शालेय विद्यार्थ्यांसाठी शास्त्रज्ञांची माहिती असणारी जी काही व्हिडिओ सिरीज आहे ती सुरुवात केलेली आहे। आणि आजच्या आपण चौथ्या भागामध्ये पाहणार आहोत जॉन डाल्टन या शास्त्रज्ञांविषयीची माहिती। याच्या पूर्वीच्या व्हिडिओज मध्ये सुद्धा आपण इतर शास्त्रज्ञांची माहिती पाहिलेली आहे। याच्या पूर्वीच्या शास्त्रज्ञांच्या माहितीचे व्हिडिओसाठी आपण डिस्क्रिप्शन बॉक्स मध्ये लिंक दिलेली आहे, तीही पाहू शकतात। तत्पूर्वी जर समजा तुम्ही या चॅनलवर नवीन असाल आणि अद्याप चॅनल सबस्क्राइब केलं नसेल तर चॅनलला सबस्क्राइब करा, म्हणजे तुम्हाला त्याच्या नोटिफिकेशन प्राप्त होतील। आणि अशाच पद्धतीने शास्त्रज्ञांच्या माहितीचे जे काही व्हिडिओज जेव्हा मी अपलोड करेल त्यावेळेस आपल्याला त्याचे नोटिफिकेशन प्राप्त होत जातील। बघूया आपण आजच्या नवीन शास्त्रज्ञांची माहिती, ज्यांचं नाव आहे जॉन डाल्टन, ज्यांचा जन्मदिनांक 6 सप्टेंबर 1766 या रोजी झाला। जॉन डाल्टन 6 सप्टेंबर 1766 यांच्या जन्म ठिकाण जे आहे ते क्वाकर कुटुंबात इंग्लंडच्या क्युंबरलँड प्रदेशातील इगल्सफील्ड या गावी झाला। बघा आपण नकाशामध्ये पाहू शकतात या ठिकाणी यांचा जन्म झाला। त्यांचे शिक्षणाच्या बाबतीत डाल्टन यांचं शिक्षण गावाजवळच असलेल्या जे काही पर्दाशाव हॉल या खाजगी शाळेमध्ये त्यांचं शिक्षण झालं। आणि हे मुळातच त्या ठिकाणी हुशार, लहानपणापासूनच त्या ठिकाणी तल्लक बुद्धिमत्ता असलेलं व्यक्तिमत्व होतं। संशोधन आणि त्यांचा मानवजातीसाठी नेमका काय फायदा झाला, त्यांनी केलेल्या संशोधनाचा आपल्यासाठी काय फायदा झाला, तर हवेतील सर्व वायूंचं रासायनिक वर्गीकरण ज्याला आपण कॉम्पोजिशन ऑफ एअर म्हणतो त्याच्या बाबतीत सांगायचं म्हटलं म्हणजे डाल्टननी प्रथमतः हवेतील सर्व वायूचे रासायनिक वर्गीकरण केलं। हवेतील वायूंचं रासायनिक वर्गीकरण या शीर्षका अंतर्गत डाल्टन यांनी 30 ऑक्टोबर 1801 रोजी एक पुस्तक सुद्धा प्रकाशित केलेलं होतं। म्हणजे जे काही हवेमध्ये रासायनिक वायू असतात, सर्व वायू जे काही असतात त्यांचं रासायनिक वर्गीकरण ज्याला आपण नावं आहेत, ऑक्सिजन असेल O2, ॲर्गॉन, त्याच्यानंतर नायट्रोजन वगैरे, हे सगळे जे काही वायू आहेत हवेतील त्यांचं रासायनिक वर्गीकरण त्यांनी या ठिकाणी केलं। आणि तशा बाबतीतलं एक पुस्तक सुद्धा त्यांनी 30 ऑक्टोबर 1801 रोजी त्यांनी प्रकाशित केलं होतं। डाल्टनच्या मते पदार्थाचा लहानात लहान म्हणजे ज्याचे पुन्हा विभाजन करता येत नाही एवढा लहान घटक म्हणजे अणु होय, असं त्यांनी सांगितलं। एकाच मूलद्रव्यांचे सर्व अणु सारखेच असतात, दोन मूलद्रव्यांचे अणु संयोगाने तयार होणारा पदार्थ भिन्न गुणधर्म दाखवतो, हे सुद्धा त्यांनी स्पष्ट केलं त्यांच्या ॲटॉमिक थेअरीमध्ये। आधुनिक अणु सिद्धांताच्या बाबतीत ते म्हणतात की डाल्टनच्या सिद्धांतांचं जे काही वर्णन आहे ते खालील प्रमाणे केले जाऊ शकतं, ज्याच्यामध्ये सर्व पदार्थ अणूंनी बनलेले असतात, अणु अविभाज्य सूक्ष्म कण आहेत जे रासायनिक अभिक्रियांमध्ये तयार केलेले किंवा नष्ट केलेले नाहीत, बरोबर। आणि म्हणून दिलेल्या घटकांच्या सर्व अणूंमध्ये समान वस्तुमान आणि रासायनिक गुणधर्म असतात, असं त्यांनी त्यांच्या ॲटॉमिक थेअरीमध्ये 1808 मध्ये जी त्यांनी मांडली त्याच्यामध्ये त्यांनी स्पष्ट केलेलं आहे। आणि म्हणून याचा फायदा आपल्याला म्हणजे सगळ्या मानवजातीला हा आज होतो आहे। भिन्न घटकांच्या अणूमध्ये भिन्न वस्तुमान आणि रासायनिक गुणधर्म असतात, ज्याला आपण प्रॉपर्टीज ऑफ मॅटर म्हणतो। भिन्न घटकांचे अणू कमी प्रमाणात परस्पर नियमित यौगिकांच्या प्रमाणात तयार केले जातात। कोणत्याही संयुगामधील अणूचा संबंधित क्रमांक आणि प्रकार निश्चित केला आहे। रासायनिक प्रतिक्रिया अणूंची पुनर्रचना असते, असं सुद्धा त्या ठिकाणी त्यांनी स्पष्ट केलं। आणि अशा या महान शास्त्रज्ञांचा मृत्यू जो आहे तो 27 जुलै 1844 रोजी झाला, ज्यांनी खूप मोठं काम करून ठेवलं आणि आपल्या मानवजातीला ज्यांचा खूप मोठा फायदा सुद्धा झालेला आहे। पुन्हा आपण पुढच्या व्हिडिओमध्ये अशाच एका नवीन शास्त्रज्ञांची माहिती घेऊन येणार आहोत। तोपर्यंत मी इथं थांबतो। हा व्हिडिओ इतरांना शेअर करा। थँक्यू।